गिर घ्यायचा 82 रुपये, नंतर हे आपलं जर्सी घ्यायचं, याचं आहे 62 रुपये, आणि हे म्हशीचं आहे, हे आहे 75 रुपये. आता आपण बघतोय तिकडनं जसं फार्म गोठ्यातून दूध आलं पॅकिंगला, तर ते एकदम प्युअर मध्ये आहे, जसं काढलंय आपण तसंच बकेट मध्ये घेऊन इकडे पॅकिंग करतोय, त्याच्यात आपल्याला काही प्रकारचं पाणी सुद्धा आढळणार नाही. आता बघा हे दूध काढलेलं डायरेक्ट पॅकिंगला चाललंय, आणि त्याच्यामध्ये पॅकिंग पासून काढल्यापासून तर पॅकिंग होईपर्यंत कोणत्याही प्रकारचं अडल्ट्रेशन नाही, एक थेंब तुम्हाला पाण्याचा सापडणार नाही. ते आता लाईव्ह बघा. आणि हीच प्रॅक्टिस पूर्ण वर्षभर, म्हणजे आज फक्त व्हिडिओ काढायचा म्हणून आहे अशी पद्धत नाही, पूर्ण वर्षभर हीच प्रॅक्टिस असते की त्याच्यात कोणत्याही प्रकारचं अडल्ट्रेशन आणि पाणी वगैरे काही आढळणार नाही. सर मला ते सांगा, टोटल गाईची किती पॉकेट होतात आणि म्हशीचे पॉकेट किती होतात? आता हे डिमांड रोज चेंज होतं, तिकडं ग्रुपवरती लोक कळवतात तो द्या मला इतके लिटर पाहिजे किंवा इतकं कमी पाहिजे, त्या पद्धतीने होतं. जवळपास सगळं तिन्ही पण पॅकेट मिळून 200 लिटर जातं पुण्यात. दोन्ही कंबाईन अर्धा लिटर, एक लिटर म्हणजे नाही लिटरमध्ये 200 लिटरमध्ये, मग त्याच्यात अर्धा लिटरचे पॅकेट ज्यादा पण असू शकतात. म्हणजे मागणी कशाला, अर्धा लिटरला जास्त असते की एक लिटरला? आता ते पब्लिक पुण्याचं आहे, त्याच्यात ग्रीन कलरचं जे गीर गाईचं आहे ते छोट्या बाळासाठी वापरतात ते, आणि म्हशीचं जे आहे ते चहा करण्यासाठी वापरतात, आणि एचएफचं जे आहे ऑरेंज कलरचं ते पिण्यासाठी वापरतात. म्हणजे काही कस्टमर असे आढळतात का तिन्ही प्रकारचं अर्धा अर्धा घेणारे पण कस्टमर आहेत. आता हे ग्रीन कलर म्हटलं, हे ग्रीन गीर गाईचं आपलं भारतीय गाईचं. नमस्ते सर. नमस्कार. तर तुमच्याबद्दल माहिती द्या. मी बाबासाहेब कदम, मुक्काम पोस्ट माळचिंचोरा, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. आता मला सांगा, इथे पाठीमागं तुमचं दूध पॅकेजिंग चालू आहे ना? हो. दूध पॅक होते, हो, त्याबद्दल जरा माहिती द्या. आता आपण 3 प्रकारचं दूध पॅक करतोय, एक तर म्हशीचं सेपरेट, गीर गाईचं किंवा भारतीय गायांचं सेपरेट, आणि एच एफ जर्सीचं सेपरेट. आता याच्यामध्ये सध्या आपण मॅन्युअली पॅक करतोय हँड ऑपरेटेड मशीनने, आणि त्यात दाखवायचं म्हणजे ह्यात जो आहे ग्रीन कलरची बॅग, तर ही आहे गीर गाईची, त्याला आपण ब्रँडिंग केलेलं आहे कदम सार्वजनिक फार्म म्हणून, आणि दुसरी आहे ही जर्सीची आहे, एच एफची आहे, आणि तिसरी आहे ती पर्पल कलरची आहे म्हशीची. आता हे आपण सकाळचं पॅक करून या थंड पाण्यात ठेवतो, संध्याकाळचं पण त्याच पद्धतीने पॅक करतो आणि थंड पाण्यात ठेवतो, आणि रात्री 1 वाजता या सगळ्या पॅकिंग पॅकेटमध्ये पॅक करून हायवेला पोहोचवतो. तिथं ट्रॅव्हल्स असते, ट्रॅव्हल्स फिक्स केलेले आहेत, ट्रॅव्हलमध्ये टाकून देतो, तिथून पुण्याला जाते, आणि पुण्याला एक रिक्षावाला फिक्स केलेला आहे तो ते कलेक्ट करतो. तिथून आपलं आउटलेट आहे धानोरीमध्ये, ते आउटलेटला जाते, आणि तिथून डिलिव्हरी बॉय ते प्रत्येकाला होम डिलिव्हरी देतात. तर मला सांगा सर, कदम ऑर्गॅनिक फार्म आणि त्याचं दूध आहे ना हे तिथलं, हो, ते ऑर्गॅनिक दूध त्याचं जरा कन्सेप्ट सांगा. आता ऑर्गॅनिक शब्द तसा खूप घुमजाव करणार आहे. आपला प्लॉट जरी ऑर्गॅनिक असेल आणि शेजारचा जरी इनऑर्गॅनिक करत असेल, तर त्याने वापरलेले खतांचं पर्कोलेशन वगैरे आपल्या शेतात आलं तर आपण तो ऑर्गॅनिक म्हणायचा की केमिकल्स म्हणायचा हा एक विषय आहे. पण आपण प्रॅक्टिस एक अशी ठेवली की जेवढं शक्य होईल तेवढं केमिकल फ्री, म्हणजे रेसिड्यू फ्री. त्याच्यासाठी आपण सगळ्यात प्रथम आपला जो चारा आहे, चारा हा केमिकल फ्री वापरतो, पिकवतो, त्याच्यामध्ये मॅक्झिमम प्रमाणात शेणखत वापरतो, नंतर जीवामृत वापरतो, गांडूळ खत वापरतो, त्याच्यावरती स्प्रे वगैरे करायची जी गरज पडते कीटकनाशकाची, तर त्याच्यावरती आपण जीवामृतचा वापर करतो, आणखी आपण अग्न्यास्त्र बनवून त्याच्यावरती स्प्रे करतो, ह्या असं वापर करून आपण तो गुरांना तो खायला देतो, आणि त्यामुळे त्यांचं तयार होणारं दूध आहे, तर हे रेसिड्यू फ्री तयार होतं.
आता मला सांगा, हे दूध तुमचं आहे ना, आता हे ग्रेडिंगनुसार जातं म्हणजे याचा रेट तुम्हाला सेपरेट मिळतो की इतर रेट असतो त्याप्रमाणे? तो एकदम सेपरेट मिळतो. गीर गाईचा आपल्याला पुण्यात होम डिलिव्हरी 82 रुपये मिळतो 1 लिटरचा, आणि जर्सी गाईचा 62 रुपये मिळतो, आणि म्हशीचा आपल्याला 75 रुपये रेट मिळतो. असं तिन्ही प्रकारचा रेट मिळतो, तिथे आपण होम डिलिव्हरी देतो. आता मला सगळं एवढं दूध असतं, दूध सोडून अजून काय प्रॉडक्ट आहे? दूध सोडून आपण तूप बनवतो. तूप आणि सगळे बाय प्रॉडक्ट आपण हे पारंपरिक पद्धतीने चुलीवर बनवतो. ती एक स्पेशलिटी आहे. समजा पनीर बनवायचं असतं, पनीर बनवतो. पनीर आपण लिंबू पिळून तो दूध फाडतो आणि मग त्यापासून पनीर बनतो. आणि जेव्हा बनवणार आहे तेव्हा आपण ग्रुपवरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती ऑर्डर घेतो आणि कन्फर्म करतो, आणि तेवढे क्वांटिटीज बनवून ते आपण तेवढी देतो. मग खवा बनवतो, तूप बनवतो गीर गाईचं, नंतर ऑर्गॅनिक गाईचं बनवतो, म्हशीचं बनवतो, बासुंदी बनवतो, पेढे बनवतो. तर तिथे पॅक केलेले पॅकेट आहेत ना, हो, ते डिवाइड कसं, अर्धा लिटर 1 लिटर मध्ये होत असेल, ते जरा एक्सप्लेन करा. म्हणजे कलर वाईज किंवा कोणकोणते दूध असते? आता यात एक ग्रीन कलरचं जे आहे ते A2 आपलं भारतीय गाई म्हणजे गीर गाई, त्याचा रेट आहे 42. नंतर हे ऑरेंज कलरचं आहे आपलं HF जर्सीचं, त्याचा हाफ लिटरचा रेट आहे 32 रुपये. आणि हे म्हशीचं आहे, त्याचा अर्धा लिटरचा रेट आहे 36 रुपये. आणि इकडे आहेत 1 लिटर, 1 लिटरचा रेट आहे होम डिलिव्हरी गीर गायचा 82 रुपये. नंतर हे आहे आपलं जर्सी गायचं, याचं आहे 62 रुपये. आणि हे म्हशीचं आहे, हे आहे 75 रुपये. आणि दुधाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यात एक ड्रॉपही पाण्याचा आढळणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचा रेसिड्यू आढळणार नाही. आता यामध्ये एक असा अनुभव लक्षात आला की हे फक्त आपण गावाकडे पॅक करून किंवा क्लीन दूध, स्वच्छ दूध पुण्यालाच पाठवलं पाहिजे किंवा औरंगाबाद किंवा मुंबईसारख्या ठिकाणीच पाठवलं पाहिजे असं पण काही नाही, कारण त्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन खर्च वाढतो, पॅकिंग किंवा बाकीचे सगळे घटक वाढतात. तर आपण आपल्या खेड्यागावात सुद्धा व्यवस्थित पद्धतीने एखाद्या ब्रँडचं छोटंसं नाव देऊन आणि व्यवस्थित विश्वासार्हता जपून पॅकिंग म्हणा किंवा स्वच्छता राखून आणि क्वालिटी राखून आपण आपल्या गावात सुद्धा डायरेक्ट डेअरीला दूध 35 रुपये 36 रुपयांनी घालण्याऐवजी 1-4-5 रुपये नक्की ज्यादा मिळू शकतो आणि आपण आपल्या खेड्यागावात सुद्धा व्यवस्थित विकू शकतो.